अरे स्वर्ष, वेलकम, कम। बाबा। हा स्पर्श, मी म्हंटल होत ना तुम्हाला, माझा मित्र। हा या ना, बसा बसा। नमस्कार। नमस्कार, बसा। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। खर तर तुमच्यामुळेच ऋतूचं बँकेचं लोन पास होणार आहे। नाही, तुम्ही असं म्हणून मला लाजवताय। मी फक्त निमित्त मात्र आहे। तिचं प्रपोजलच एवढं स्ट्रॉंग होतं की ते लगेचच पास झालं। आणि आता थोड्याच दिवसात पेपर्स प्रोसेस होऊन चेकही आपल्या हातात मिळेल। हे कोण? आई। हा स्पर्श, माझा मित्र। मी ज्या बँकेत लोनसाठी अप्लाय केलंय त्या बँकेत हा मॅनेजर आहे। तरी म्हटलं, अशी काय जादू केलीस याच्यावर की हा बँकच घरी घेऊन आला? आई, असं का म्हणताय? हा माझा मित्र आहे। हो, मित्र असेल बाई, हल्ली कोण कोणाचे मित्र होतील काही सांगता येत नाही। गीता अगं, आपल्याकडे पाहुणे आले आहेत, त्यांच्यासाठी चहा वगैरे आणशील की नाही? नुसतीच बडबड करत राहणार आहेस। ज्यांचे पाहुणे आहेत त्यांनी करावं हो त्यांचं आदरातिथ्य, मला बरीच काम आहेत। स्पर्श बेटा, तू वाईट वाटून घेऊ नकोस। आणि गीता जे काही बोलली त्याकडे लक्षही देऊ नकोस। तिला असंच काहीतरी बोलायची सवय आहे। एनिवे, तुम्ही दोघे बोलत बसा, मी आलोच। हां, येतो। आय कॅन अंडरस्टँड। मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की तू हे सगळं सतत सहन करतेस ऋतू। सवय झाली रे मला आता। दुर्लक्ष करण्यापलीकडे मी काही करू शकत नाही। एनिवे, तू बाईस, मी चहा आणते तुझ्यासाठी। हां ऋतू, मला असं वाटतं की यापुढे आपण इथे न भेटलेलंच बरं। अरे, मला वाटलं होतं की बाबांना या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या, आणि बाहेर भेटण्यापेक्षा घरात सगळ्यांच्या समोर भेटलेलं बरं, म्हणून आपण इथे भेटलोय। बरोबर आहे तुझं म्हणणं। तू बाईस, मी आलेच। अरे, तुम्ही अजून गेला नाही? किती वेळ बसणार आहात इकडे? नाही म्हणजे महिला मंडळ मधल्या बायका येणार आहेत ना, काय की आम्हाला हे घर आता छोटं पडतं। इतके पैसे आहेत ना आमच्याकडे, कधीपासून मी ह्यांना सांगते मोठं घर घ्या, मोठं घर घ्या, पण आमच्या ह्यांना ना पैसे खर्च करण्याची सवयच नाही आहे। आता कुणी आलं तर गैरसोय होते, नाही का? निघताय ना? काय, मी ऋतूच्या कानावर घातलं असतो। मी घालते ना कानावर ऋतूच्या, घ्या निघा। माणसांना कळतच नाही दुसऱ्यांच्या घरात किती वेळ बसायचं। आई, स्पर्श गेला काय?
म्हणजे काहीतरी काम आहे, घाई गडबड आहे असं काहीतरी म्हणत होता. बरं झालं चहा आणलास. पण मला न सांगता अविनाश, आता मला निखिलची खूप काळजी वाटायला लागली आहे. जवळजवळ 2 दिवस झाले तो देवळात जाऊन त्याच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाहीये. उपाशी तपाशी अनुष्ठान करतोय तो, आणि आधीच त्या गौरीला शोधण्यासाठी तो उन्हातानात भटकला, आणि त्यानंतर रात्रंदिवस हे अनुष्ठान. त्याला सवय नाही आहे असल्या गोष्टींची, अशाने आजारी पडायचा तो. मी उद्याच देवळात जाऊन त्याला पाहून येते, नाहीतर मला चैन नाही पडणार. देवा, त्याचा त्रास कमी होण्यासाठी तरी गौरीला लवकर बरं कर. अनु, तुला खरंच हे मनापासून वाटतंय? म्हणजे काय अविनाश? आई आहे मी त्याची, मला त्याची काळजी नसेल का? काळजी काय दरवेळी बोलूनच दाखवायची असते? असे बघताय काय माझ्याकडे? मी मनापासून बोलते. बर बर, ठीक आहे, चल आपण गौरी कशी येते बघूया. चल, गौरीच काय घेऊन बसलात तुम्ही? मी निखिल बद्दल बोलते. अगं अनु, आताच तू म्हणालीस ना निदान निखिल साठी तिला बरं वाटू दे म्हणून. हा, मग आधी तिला बघूया. उठ उठ, चल चल. मंजिरी ताई, त्या विशालने असं का केलं असेल? वो सुमनताई, नका त्या गोष्टीचा विचार करू. गौरी बरी आहे की नाही तुम्ही काळजी करू नका. खरंच सुमनताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अविनाशराव, अव हे समज काय चाललं मला काही समजना. वो तो विशाल कशापाय माझ्या पोरीच्या मागं लागलाय. सुमनताई, तुम्ही आता विशालची काळजी करू नका. पोलीस घेऊन गेलेत त्याला, तो आता जेलमध्येच राहणार, त्यामुळे आता त्याच्यापासून हिला काहीही धोका नाहीये. म्हणजे आता कशी आहे? बरी आहे. बरी आहे. बरं झालं सिद्धार्थ वेळेवर आला आणि त्याने ऑक्सिजन मास्क लावला. बरी आहे आता गौरी. पण तरी सुद्धा मंजिरी, आपण सगळ्यांनीच आता तिची जास्तीच काळजी घ्यायला हवी. विशालपासून तिला आता काही धोका नाही आहे, पण सुहास वैद्य आपल्या मुलीच्या प्रेमासाठी काहीही करू शकेल पुन्हा एकदा. त्यामुळे आपण सगळ्यांनीच गौरीवर जास्ती लक्ष ठेवायला हवं. हो. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हां, सबस्क्राइब करायला विसरू नका.